जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याच्या उद्देशाने जामनेर तालुक्यातील पहूर येथे ग्रामीण रुग्णालयात दृष्टीयज्ञ नेत्र तपासणी, चष्मा वाटप व अपंग तपासणी, दाखला आणि साहित्य वाटपांचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला। या प्रसंगी डॉक्टर हेमंत चौधरी, डॉक्टर योगिता पावसकर, डॉक्टर निलेश कसनेरकर, डॉक्टर विजय कुरकुरे, डॉक्टर गणेश लोखंडे, डॉक्टर पूनम काळे, डॉक्टर सिद्धार्थ चौधरी या डॉक्टरांनी रुग्णांना सेवा दिली। तसेच स्वर्गीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली देखील अर्पण करण्यात आली। या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ बहुतांश रुग्णांनी घेतला। ठिकाणी मग आम्ही काय करणार आहोत, या ठिकाणी तुम्ही जर प्रमाणपत्रासाठी आले असाल, मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आवश्यक असलेलं तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड या गोष्टी इथे लागणार आहे। ते तुम्ही आम्हाला दिल्याच्या नंतर तुमचं नाव नोंदणी केले जाईल, तिथे तुमचे डॉक्युमेंट अपलोड केले जातील। तुमचा जो फॉर्म एरवी तुम्ही 100-200 रुपये देऊन कॉम्प्युटर सेंटरला जाऊन भरून घेता, ते तिथे न जाता याच ठिकाणी तुमचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे। हे फॉर्म भरून घेतल्याच्या नंतर एक त्या तुमच्या सर्व लाभ आणि ही यादी बनवल्याच्या नंतर टप्प्याटप्प्यानं तुम्हाला एरवी आम्ही जळगावला दर बुधवारी दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचं काम करतो, परंतु हे पहूर आणि जामनोर या दोन ठिकाणी या शिबिरामध्ये जे काही आम्ही आता तपासणी करणार आहोत, नाव नोंदवणार आहोत, या सगळ्यांसाठी या बुधवार व्यतिरिक्त एक स्पेशल बोर्ड बसून आम्ही या टप्प्याटप्प्यानं या सगळ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करणार आहोत। तर याचा सुद्धा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं। तर अशा प्रकारचे शिबिर आता नियोजन केलेलं आहे, सगळ्यांनी आता लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो। आणि पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।